मसाला किचन मी सुषमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही भल्ले दही वडा बघा <laughs> किती छान असा टंबा फुगलेला आहे रेसिपी आपण बघूया पावसाचे दिवस आपण बाहेरचं का खायला टाळायला पाहिजे म्हणून आपण घरीच नवीन नवीन अशा प्रकारचे डिशेस बनवू शकतो ही डिश खूप सॉफ्टी आणि डिलिशियस आहे चला तर रेसिपी बघूया बघा मी इथे रात्रीच डाळ भिजू टाकली होती सकाळी आणि दोन तीन तासानंतर बारीक करून ही रात्रभर ठेवलेली आहे यामध्ये मिरची टाकून आणि जिरं टाकून हे पिसून घेतलं होतं सकाळी मी मीठ टाकले आहे आणि असं छान असं प्लम्पी होईपर्यंत आपल्याला त्याला घोटून घ्यायचं आहे बाजूलाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं असे छान असे मोठी मोठी आपल्याला इथे दही वडे टाकून द्यायचे आहे या प्रकारे मी वडे टाकून घेत आहे जेवढं घोटलं तुम्ही तेवढं हे दही वडे फुलतात आणि छान असं सॉफ्टी बनतात यामध्ये तेल पण राहत नाही जास्त अशा प्रकारे केल्यामुळे आपण एक एक करून सर्व फ्राय करून घेऊया मी सुषमा तुमच्यासमोर नेहमी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि छान अशा रेसिपी घेऊन येते तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या प्रकारे आपल्याला फिरवायचे आहेत बघूनच खाव असं वाटेल असे हे दहीवडे छान असे टम्म फुकतात बघा मी असे फ्राय करून घेतलेले आहे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला यामध्ये तेलामध्ये फ्राय करायचे आहेत आणि आपले वडे तयार आहेत बघा कसे छान दिसत आणि टम्म फुगलेले आहेत एक एक करून असेच मी सगळे वडे काढून घेते दही वडे हे हेल्दी पण असतात आणि पचायला पण इझी जाते तुमच्या लहान मुलांना वगैरे खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा घरी हे वडे आपल्याला मोठे मोठे मोठ्या पावरवरच फ्राय करायचे आहे जे पटकन होईल आणि आतून पण शिजले जाते छान बघाय या प्रकारे मी सर्व काढून घेतलेले आहेत साधारणतः दोन ते तीन तास हे याची डाळ भिजत टाकायची आहे आणि रात्रभर पिसून ठेवून द्यायचं आहे या प्रकारे सगळे वडे आपले झालेले आहे ते काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकलेली आहे दही वड्याला दही जास्त लागते म्हणून जास्त दही घ्यायची आहे इथे साखर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे काढा मीठ टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला दही वडे खूप ज्युसी बनवायचे म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे यामध्ये म्हणजे दहीमध्ये ते छान असे मिक्स होऊन जाईल या प्रकारे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि जे वडे आपण बनवलेले होते त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे म्हणजे ते दही खूप सॉफ्टी होणार एकजीव होणार साखर आणि मीठ टाकूनला आहे ते छान असं दोन टाईम फिरवून जे वडे आहे ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते दही टाकल्याच्या नंतर पण हे दही वडे छान असे फुलतात त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि त्यामध्ये जे दही आपण मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे साधारणतः फ्रीजमध्ये दोन तास हे मिश्रण असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे ते पाणी सगळे सोसून घेणार छान असं दहीमध्ये टाकून बरेच जणं हे वडे पाण्यामध्ये टाकून पण काढतात पण तसे एकदम पानके लागतात म्हणून मी या प्रकारे डायरेक्ट जे आहे ते यामध्ये टाकून दिलेले आहेत या प्रकारे करायचं आहे करा आणि दोन तास जवळपास आपण फ्रीजमध्ये ठेवून अशा प्रकारे काढून बघा कसे टम्म फुगलेले आहेत आपले दही वडे आणि दही पण थोडीशी घट्ट झाली दहीमध्ये जे पाणी टाकलं होतं ते हे वडे सोसून घेतात आणि दही थोडी घट्ट होऊन जाते वरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे धने पावडर थोडासा काळा मसाला आणि गार्निशसाठी थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीरनं छान असा फ्लेवर येतो जेव्हा खातो आपण त्यावेळेस खूप छान असं टेस्टी वाटते खाताने आणि गार्निशसाठी थोडेसे गोड म्हणून आपण इथे डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि तेवढे सॉफ्टी पण झालेले आहे मी तुम्हाला तोडून दाखवते खूप सॉफ्टी झालेले आहेत आणि खायला पण तितकेच डिलिशियस आहेत या प्रकारे तुम्ही घरच्या घरी दही वडे करायचे आहे खूप सोपी पद्धत आहे पण खायला पण तेवढीच टेस्टी लागते बघा किती इझी तुटल्या जाते खूप ज्युसी झालेले आहेत दयवडे तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झालेले आहेत ते थे। थँक्यू